हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। रानभाज्या या निसर्गाचं देणं आहे। अनेक रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व असून त्या पौष्टिक व जीवनसत्व युक्त असल्याने नैसर्गिक भाज्यांच्या आहारात वापर वाढावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा कृषी विज्ञान केंद्र जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोटरी क्लब मायादेवी नगर जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, रोटरीचे प्रकल्प प्रमुख रोटरी योगेश भोळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती। या निमित्ताने आपल्याला नैसर्गिकतेकडे चला हा संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे। ग्रामीण भागामध्ये आम्ही लहानपणी आणि आता सुद्धा या काही भाज्यांची माहिती आम्हाला आहे, पण शहरी भागातले किंवा उच्चभ्रू लोकांना या गोष्टीची माहिती व्हावी किंवा समाजाला या गोष्टीची माहिती व्हावी की आपल्या शेतात आपल्या वाड्यात आपल्या पाड्यात कशा पद्धतीच्या भाज्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला आयुर्वेदाकडून आपल्याला जी माहिती मिळते ती आपल्या घरात आहे या भाज्यांमधून आपल्या या ठिकाणी दिसतं। आमची एवढीच विनंती असणार आहे की या निमित्ताने पुढच्या काळामध्ये या भाज्यांचा वापर सगळ्या जनतेने करण्याकरता एक हा चांगला महोत्सव भरवलेला आहे आणि त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी रानभाजी महोत्सव आयोजनामागील कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांची संकल्पना सांगून रानभाज्यांचे महत्व विशद केले। सर, आज आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याचे की आम्ही सुद्धा कधी पाहिलेल्या नाही अशा जवळपास 21 ते 22 प्रकारच्या भाज्या आणि 40 शेतकरी घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे। पार्श्वभूमीवर प्रत्येक जण म्हणतो की माझी प्रत्येकात छंद वाढली पाहिजे, मग वेगवेगळ्या प्रकारचे काढे आले, कोणत्या मंत्रालयाचा काढा असेल किंवा कोणत्या गावाचा काढा असेल जेणेकरून आपली रेजिस्टन्सी वाढली पाहिजे। पण सर, खरी रेजिस्टन्सी या भाज्या खाण्यामुळे वाढते, कारण या भाज्या अशा आहेत की याला कोणी लावत नाही काही नाही, पाऊस पडला की ऑटोमॅटिक उगवतात, याला कोणी खत टाकत नाही, काही फवारणी करत नाही आणि अशा या आयुर्वेदिक प्रकारच्या या सर्व वनस्पती आहेत। या कार्यक्रमास जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील 50 अधिक शेतकऱ्यांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल्स लावले होते। या ठिकाणी रानभाज्या खरेदी करण्यासाठी जळगावकर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। दीपक पाटील जळगावकर। यंदा जळगावला कृषी विभागाकडनं आणि रोट्रॅककडून जळगाववासियांसाठी रानभाज्यांची ही मेजवानी समजा, कारण बहुतांश घरामध्ये रानभाजी हा प्रकारच माहीत नाही, म्हणून जळगाव कृषी विभागाचे मी प्रथमतः आभार मानतो आणि आता सांगतो की रानभाज्यांचं महत्त्व मानवी शरीराला काय उपयुक्त आहे। मानवी शरीराला जे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जे जे मिनरल्स आवश्यक असतात ते ह्या रानभाज्यातून मिळतात आणि कोरोना व्हायरसच्या या पॅन्डेमिक माहोलमध्ये रानभाज्या शरीरासाठी आणि प्रतिकार शक्तीसाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्या प्रत्येक गृहिणीने घेऊन घरी खाऊ घातल्या पाहिजेत अशा आहेत आणि रेसिपी एकदम सोपी आहे। या कार्यक्रमास कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, रोटरीचे अध्यक्ष रोटरी तुषार चित्ते, रोटरी केकल पटेल यांच्यासह कृषी विभाग आत्माचे अधिकारी कर्मचारी व रोटरी क्लबचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया टेक न्यूज मराठी। क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब ऐप जिम ज्वाइन कर रहे हैं। क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना? यस, ऐप जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए। ऐप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल जलगांव। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।